तर नागपूर महानगरपालिकेत भाजपनं आपलं निर्विवाद वर्चस्व निवडणुकीत दाखवलं आणि त्यानंतर नागपूर महापालिकेत 108 सदस्य भारतीय जनता पक्षाचे निवडून आले होते. नागपूर महापालिकेच्या महापौरपदी नंदा जिचकार यांची निवड करण्यात आली आहे. नंदा जिचकार या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील असून नगरसेवक म्हणून दुसऱ्यांदा त्या निवडून आल्या. तर सत्तापक्षपदी संदीप जोशी यांची वर्णी लागली आहे. संदीप जोशी हे सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातून असूनच मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जातात. भाजपनं महापालिका पदाधिकाऱ्यांची आज घोषणा केली आहे. जबाबदारीचं पद आहे आणि त्या जबाबदारीची जाणीव ठेवून आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर नगरीचा विकास कसा करता येईल याची सतत आम्ही मनीषा बाळगू आणि त्याच दृष्टीने आम्ही प्रयत्न करू. वचननामा आहे त्याच दृष्टीने आपण सगळे प्रयत्न करणार. अजूनही आपल्याला नागपुरात फेरफटका मारला तर दिसेल जिकडे तिकडे सिमेंटचे रस्ते होत आहेत, फ्लायओव्हर्स आहेत आणि या सगळ्या दृष्टीने कुठल्याही विषयामध्ये नागपूरच्या जनतेला त्रास होऊ नये, नागपूरची जनता फुलफिल राहावी याच दृष्टीने आणि आमच्या नेत्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा आम्ही सदोदित प्रयत्न करू. एकाच दिशेने की शतप्रतिशत भाजपा या नागपूर शहरामध्ये यावी, शहराचा विकास संपूर्ण व्हावा, शहराचं विकासाचं स्वप्न जे माननीय नितीनजी आणि देवेंद्रजींनी बघितलं ते पूर्णत्वाकडे न्यावं आणि शहराचा सर्वांगीण विकास करत असताना समाजातल्या शेवटल्या माणसापर्यंत जाऊन पोहोचण्याचं जे भारतीय जनता पार्टीचं तत्व आहे त्या तत्वाला फॉलो करण्याचा निर्णय हे आम्ही घेतलेला आहे.